नाही, ओबीसी नेत्यांचा विरोध अधिक वाढत चाललेला आहे, आणि दुसरं ओबीसी समाजाला असं वाटायला लागलेलं आहे की आपल्यावर अन्याय झालेला आहे. आणि आमच्यावर इतके दिवस झाला तर आम्ही आरक्षणात असून 54 लाख नोंदी सापडल्यात. मी तर 1000 वारे विचारले, मी त्याच्या माध्यमातून सुद्धा विचारले, नवे आहेत का जुने आहेत सांगा सरकारनं सांगितलं कोणते आहेत. नाही नाही नाही, अगो त्यांनी तर नाहीच सांगितलं, मग आम्हीच अंदाजा काय लावला आहे, शक्यता काय असती शक्यतो. त्यांनी वितरित केलेत 39 लाख प्रमाणपत्र, याचा अर्थ नवेच आहेत. माझं फक्त पुन्हा पुन्हा तेच म्हणणं आहे, मराठवाड्यात गॅझेट लावायचे का, काय काय करायचंय, कसं करायचंय, 1884 ची जनगणना आहे ती लावायची, हैदराबादचे पुरावे घ्यायचे, आणखीन समिती 2 महिने मराठवाड्यात काम करणार आहे, आणखीन 2 महिने. म्हणून मराठा बांधवांनी सायलेंट टेन्शन फ्री राहा, माझ्यावर विश्वास येणार, तुमचा विश्वासघात नाही होऊन जाणार. फक्त मराठवाड्यातल्या मराठ्यांनी कुणी काही गैरसमज पसरला, आपल्याला काय मिळालं आणि काय झालं, सगळ्या महाराष्ट्राला मिळालंय आणि मराठवाड्यात सुद्धा कच्चून मिळणार आहे. टेन्शन घेऊ नका, तुमची ताकद वाजवून एकजूट राहा. हे नोंदी अशा सापडलेल्या आहेत, विशेषतः बीड, काही जणांनी फोन करून सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये नोंदी सापडल्यात त्या मोडी लिपीमध्ये आहेत, पण ज्या मोडी लिपी अभ्यासकाने सरकारचे जे होते त्यांनी आडनावाच्या जागी काहीतरी अस्पष्ट असे शब्द दिलेत, पण तेच दुसरे विद्यापीठाचे जे मोडी लिपिकार आहेत ते असं म्हणतात की सगळं स्पष्ट दिसतंय, आडनाव पण दिसतात, पण हेतुपुरस्सर ते आडनाव टाकले गेले नाहीत आणि तसं काही पुरावे दिलेले आहेत. पाटील, त्याला जोडून असं आहे की अनेक हजारो नावं, डबल डबल नावं आहेत, आणि अनेक आता सुद्धा बरेच अर्ज होत आहेत, त्यांना काय आव्हान करणं. सगळ्या बांधवांना अगोदरच यांचं महत्वाचं आहे की मी सांगतोय सरकारला, मुख्यमंत्री साहेबांसुद्धा असे प्रकार जसे मागं होत होते तसे त्यांनी काही कमी केले. विभागीय आयुक्त साहेबांना सुद्धा माझी आज विनंती आहे की तसे अधिकाऱ्यांनी केलं असेल तर त्यांना मागं केलेले जसे कामं कमी केले त्यांना काही नाही, आणखीन कामं कमी करा. आणि बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात ज्या नोंदी सापडल्या असताना अशा ते पुऱ्याचे पुऱ्या ग्राह्य धरा, कारण काहीच्या ठिकाणी नुसत्या रेषा सुद्धा वाढलेल्या आहेत, ते वर कुणबिलेलं आहे, खाली कुणबिलेलं, मध्ये रेषा वाढल्या, ते सुद्धा सगळे कुणबी म्हणून धरा. आणि तुमच्या ज्या तालुका स्तरावर तुम्ही समित्या नेमल्या, या समित्यांना प्रत्यक्ष काम करायला लावा आता, म्हणजे आजपासूनच, आज सोमवार आहे, आता आजपासून वर्किंग डे सुरू झाला आहे, तुम्ही पहिलं त्या समित्या ॲक्टिव्ह करा सगळ्या. मी तसं मुख्यमंत्री साहेबांना आज बोलणार आहे, कालही सांगितलं होतं, आजही बोलणार आहे, दोनही उपमुख्यमंत्र्यांसुद्धा मी स्वतःहून सांगणार आहे, आता आजपर्यंत नाही सांगितलं पण आता स्वतःहून सांगणार आहे की त्या समित्या ज्या गठीत केल्या त्यांना ताकदीनं कामाला लावा, मराठवाड्यातल्या नोंदी आणि मराठवाड्यातल्या असणाऱ्या अडचणी सोडवा. काही ठिकाणी जळीत झालेले त्या ठिकाणीचा प्रकार तुम्हाला शेजारच्या गावात सापडलेल्या नोंदी त्याच्या आधारावरतीच त्या गावाला द्या, आता नोंद त्यांच्या जळाला रेकॉर्ड मांडल्यानंतर त्यांनी काय मारायचं आहे. आणि सगळ्या स्वऱ्यांची अंमलबजावणी तातडीनं आता लगेच सध्याची सुरू करा, ही पण विनंती.